पुरणखेड येथील शहीद विनोद मोहोड स्मारक समितीतर्फे ध्वजारोहण संपन्न. 70व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरणखेड येथील देशासाठी शहीद झालेले शहीद विनोद एसवंत मोहोड यांच्या पुरणखेड येथील स्मारकामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला बोरगाव म्हणजे पोलीस निरीक्षक माननीय विजय मगर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय शरद गवई यांच्या हस्ते शहीद विनोद मोहोड यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य छायाताई देशमुख, विजय देशमुख, भीमराव मोहोड, सानूबापू देशमुख, भोला सेठ, सुभाष वानखडे, गौतम मोहोड, माननीय सरपंच तृप्ती नरेंद्र देशमुख, डॉक्टर काकड यांनी पुष्प अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे संचालन अरविंद उगले सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव दिलीप मोहोड यांनी परिश्रम घेतले. यावेळी गजानन महाराज विद्यालय, उर्दू विद्यालय, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 चे विद्यार्थी, शिक्षक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 26 जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पुरणखेड येथे पार पडला. त्यानिमित्त पुरणखेडवासियांना व सर्कलच्या यांना प्रजासत्ताक दिनाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारीचं निमित्त साधून काटेपूर्णा या गावातून शहीद झालेले भारतीय थल सेनेचे श्री विनोद मोहोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या पावन स्मृतीला आम्ही अभिवादन करतो. तसेच या ठिकाणी झेंडावंदनसुद्धा करण्यात आलेले आहे आणि हा एक चांगला उपक्रम शहीद विनोद मोहोड स्मृती यांनी तसेच काटेपूर्णा गाववासियांनी विशेष मान देऊन शहीदाचा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो.